पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचा वाढदिवस हा शनिवारी सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सीताताई पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान वाढदिवसानिमित्त सीताताई पाटील यांच्यामार्फत सील आश्रमामध्ये अन्नदान करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अंकुश खेडकर, खांदा कॉलनी सरचिटणीस भीमराव पोवार, मिथुन दर्गे, तन्मय सावंत, हरिदास वणवे, अमित बोरकर, राजू महापुरकर, अशोक सावंत, तुकाराम गावकर, सचिन नागटिळकर, चेतन जाधव, देवीदास खेडकर, संकेत गायकवाड, विकास काथारा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांचा काल वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं ऑफिस असलेले त्यांचे मिस्टर, त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते, पवार, दुंगे, सर्व सहकारी त्यांचे, यांच्या उपस्थित ह्या वाढदिवस साजरा होत आहे. शिकाटी येण्या अति धडाडीच्या अशा नेता आहेत, कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं संपूर्ण त्यांच्या वडापुरतच नव्हे, अनेक वेळा नगरसेवक आणि महापालिकेसुद्धा नगरसेवक मिळून त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे. ते सर्व लोकांच्यामध्ये सर्व थरातील ते काम करत असतात, त्यामुळे त्या लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून आपली शुभेच्छा देतो. भावी काळामध्ये सुद्धा शुभेच्छा मनापासून शुभेच्छा देतो. लोकांचं काम करण्यासाठी तुम्हाला चांगले निरोगी आयुष्य लागू दे, 100 वर्ष आयुष्य लागू दे आणि ते साजरा करण्यासाठी आम्हाला सुद्धा येण्याची संधी मिळावी अशा प्रकारच्या साईच्या मी प्रार्थना करतो. आणि मला वाटतं हे आश्रम चालवणारे जे काय आहेत कार्यकर्ते, मला वाटते खरं पुण्याचं काम हा सीताबाटलांनी घेतलेलं आहे. आपल्या आनंदामध्ये गोरगरीब जनतेला ज्यांना कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, कुणाला भाऊ नाही, अशा पोरापर्यंत जर आपण जाऊन आपला वाढदिवस घेत आपण साजरा केला, मला वाटते त्यांनी या लोकांना सर्व जेवण पण दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही या गोरगरीबामध्ये तुम्ही हा वाढदिवस साजरा करत आहात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.